हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की ते मस्त आणि मजेतच असणार. तर आज आली आहे मच्छी मार्केटमध्ये, राबोडीच्या मच्छी मार्केटमध्ये. तर आज मच्छी काय आहे ते बघूया. तर इथे मी एकरू मच्छी घेतलेली आहे आणि इथे घरी साफ करायला आणली आहे मी. त्याने साफ करून नाही दिली कारण त्याच्याजवळ भरपूर गर्दी होती म्हणून त्याने साफ नाही केली. आता ही मच्छी साफ करायचं म्हणजे कठीणच काम आहे आणि मला मच्छी साफ करायला सहसा आवडतही नाही. तर इथे मी आडाळ्यावरती मच्छी साफ करून घेते आणि स्वस्त होती मच्छी म्हणून मी घेतली नाही. एकरू मच्छी पण एकदम फ्रेश असेल ना तर खूप छान लागते, रस्सा पण छान होतो त्याचा. तर ही मच्छी मी साफ करते, आणखीन ह्याचा रस्सा बनवणार आहे आणि फ्राय करणार आहे. हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्कीच राहा. तर इथे फिश कापून घेतले आहेत आणि स्वच्छ धुवून घेते आणि त्यांना मीठ मसाला लावून ठेवणार आहे कारण ज्याचे मला फ्राय करायचे आहे त्यांना मीठ आणि मसाला लावून ठेवते. म्हणजे फ्राय केल्यानंतर त्याची चविष्ट लागतात चवीला. आणि रस्सा पण बनवते, तर रस्सा जे याच्यामध्ये करणार आहे त्या डोक्याचेच पीस घेतले आहेत आणि जे राहिले ते शेपटीचे पीस जे मी फ्राय करणार आहे. तर मी रस्सा करणार, त्याला मीठ आणि फक्त हळद लावून घेणार आहे आणि जे फ्राय करायचे आहेत त्याला मी मीठ मसाला लाल तिखट आणि लिंबू पिळून घेते आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं ठेवून देणार आहे. इथे मच्छीच्या करीसाठी वाटप करून घेते आहे, त्यासाठी घेतले आहेत ओलं खोबरं, कांदा, आणखीन आलं, लसूण, चिंच, लाल तिखट हे मिक्सरमध्ये मी लावून बारीक करणार आहे. तर मी प्रत्येक वेळी कसं आणि ह्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी काय करते मी मिरची जी लाल मिरची असते संकेश्वरी मिरची त्या मिरचीचंच करी बनवते मी. तर आता त्या मिरची नव्हते त्यामुळे बद्दल माझ्याजवळ घरगुती हा मसाला आहे लाल तिखट, त्याची मी करी बनवते. तर अप्रतिम अशी करी बनते अशा मसाल्याने आणि आता हे मी मिक्सरला लावून घेते. बनवताना मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आणि तेलामध्ये कांदा घातला. फक्त कांद्याची फोडणी द्यायची असते आणि कारण वाटपामध्ये आपण पूर्ण सगळं जे आपल्याला पाहिजे ते घालून आपण त्याचे वाटप केलेलं असतं. तर इथे कांद्याची फोडणी देऊन मी करी बनवणार आहे आणि हे कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी जे वाटप केलं आहे ना ते घालून घेते आहे.
तर आता ह्याला उकळी येईपर्यंत मी दुसरीकडे शिफ्ट करते गॅसवरती आणि इथे मच्छी फ्राय करून घेते. म्हणजे उकळी येईपर्यंत मच्छी पण फ्राय होईल, दोन्ही एकसाथ होऊन जाते. इथे मी मच्छी फ्राय करून घेते आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी फिश आहे, जे मासे आहेत, ते मी त्या करीमध्ये सोडणार आहे. फायनली दोन्ही पण मच्छीचं करी आणखीन मच्छी फ्राय तयार झालेले आहेत. आता मस्तचं गरमागरम जेवून घेणार आहेत. तुम्ही सुद्धा या जेवायला आणि व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका. बाय बाय.